कठोर विचारवंत, हिम्मत असेल तर निवडणुका लावून दाखवा असे आवाहन सातत्याने करायचा। उद्वस्त संघटनेचा नेता म्हणून माझा बाप चोरीला गेल्याचं तीस ती जुनी कॅसेट पुन्हा पुन्हा लावायचा। मराठी मुलकातील माणसं या गोष्टीला कंटाळून गेली आणि ज्यानं सातत्यानं जुनी कॅसेट लावण्याचा पराक्रम केला त्याच्याकडे मराठी माणसानं दुर्लक्ष केलं। आम्हा सगळ्यांना असं वाटायचं की आता भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडताना गेल्या चार महिन्यात दूषित झालेलं जे वातावरण आहे, या वातावरणात आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। शड्डू ठोकून माणसात असलेला देव माणूस सरपंच पदाच्या निवडणुकीला उभा राहिलेला, तसा गावाचा प्रमुख म्हणून माणूस शहाणाच असावा लागतो। नेता काम करत असताना तालुका पातळीवरच्या अनेक योजना, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यामधल्या लोककल्याणाच्या अनेक गोष्टी, अनेक योजना लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा नेता हा सरपंच पदाच्या निवडणुकीचा उमेदवार असला पाहिजे अशी लोकभावना असते। तो माणसातला देवमाणूस असला पाहिजे, गावाचं, भावाचं, देवाचं, सामाजिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचं मी देणं लागतो म्हणून काम करणारा सेवाभावी नेता असावा लागतो। भारतीय जनता पक्षानं या सर्वच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आणि एकदा निवडणुका होऊनच जाऊ द्या असे सतत बाप लेख बरळत राहायचे, ओरडत राहायचे, ऊर बडवून लोकांना सांगत राहायचे, हिम्मत असेल तर निवडणुका दाखवा, लावून दाखवा, हिम्मत असेल तर एकदा मैदानात येऊन बघा असे आवाहन कोकणातल्या खेड सभेमध्ये जाहीरपणानं उद्ध्वस्त उबाटा पक्षाच्या नेत्यानं असा आरोप केला होता। परंतु अखेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाली, राज्यात रणधुमाळी निर्माण झाली, सत्तेच्या राजकारणात पवार साहेबांच्या मार्गदर्शनात अडीच वर्षात मिळवलेल्या संपत्तीच्या राजकारणात एक माजुरी असा दंभ निर्माण झाला होता। त्या दंभाला संपत्तीचा माजुरीपणा टेकड्या टेकड्यांनी वाढला होता, अशा टेकड्यांना मतदारांनी चोख उत्तर दिलेला। भारतीय जनता पक्षाच्या ताकदीवर शिक्कामोर्तब करताना आमचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी वाचाळ
बरळणाऱ्या मुजोर चिंदी चोरांच्याकडे दुर्लक्ष करीत फलाची आशा न धरता काम करीत राहावे या महाभारताच्या चांगुलपणावर श्रद्धेवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्ष निवडणुकीला सामोरं गेला. सर्वाधिक असे उमेदवारांना साथ घालत राज्यात मराठी मुलकात उत्तम पद्धतीची सरशी भारतीय जनता पक्षाने मिळवली आणि एक नंबरचा राज्यातला सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून स्वामीनिष्ठेच्या राजकारणाचा नारळ पांडुरंगाच्या चरणी वाहिला. आई जगदंबेला अर्पण केला आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून माणसात मिसळणारा माणूस कोण? लोकसेवेच्या चमत्काराला सामोरं जाणारा समाजसेवक कोण? परिवर्तनाची भाषा बोलत अवघ्या दलित समाजाला सबका साथ सबका विकास म्हणून सत्तेच्या वाटणीत सहभागी करून घेणारा पक्ष कोण? याबद्दलचा निर्वाळा अखेर पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख या लोकांच्या कष्टाचं चीज झालं आणि गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत सर्वांनीच आपला सालगाडी नेमताना काळजी घेतली आणि मोठ्या प्रमाणात या सर्व निवडणुकीमध्ये भाग घेतल्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला साथ घालीत 600 ग्रामपंचायती आणि 600 सरपंच भारतीय जनता पक्षाच्या वाटणीला आले. सर्वदूर पसरलेला महाराष्ट्र, महाराष्ट्रातली कष्टाळू माणसं मातीतून मोती पिकवताना आधी हात मातीत कुस्करावे लागतात मग मोती जन्माला येतात. या कष्टावर श्रद्धा ठेवून निवडणुका लढवल्या आणि अवघ्या राज्यभरामध्ये एक नंबरचा भारतीय जनता पक्ष म्हणून लोकांच्या समोर आला. हे पाहिल्यावर कोणत्याही मराठी माणसाचं मन भरून यावं, काळजाला काळीच बोलावं, प्रीतीची गुलाबी गाणी गाण्यापेक्षा परमार्थाच्या भगव्या गाण्याचा अर्थ चंद्रेच्या वाळवंटात निरूपणकारांनी कीर्तनाच्या रूपात लोकांना सांगावं, अशाच पद्धतीनं आज एक महाभारताचं पहिलं मैदान स्वामीनिष्ठेच्या राजकारणात मानवी मूल्यांच्या चढ उतारात आपला पक्ष महाराष्ट्रात भारी ठरला याचा प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पन्ना प्रमुखाला, गल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वच सेवक कार्यकर्ते वर्गाला मोठा अभिमान वाटला आहे. अशा वेळी निवडणुका आल्या रे आल्या असं वाटलं की काही माणसं भाया सावरून पुढे येत असतात.
झोपेत ही बडबडत असतात. सर्वच पक्षाच्या उंबरट्याला जीभ लावून अनेकांना कुरवाळत राहुल गांधीच्या गळ्यात पडताना राहुल गांधींची दाढी कुरवाळत आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जागतिक चोर म्हणून ज्याची ख्याती आहे अशा खासदार संजय राऊतांनी सर्वांचे उंबरे झिजून झालेले आहेत. सर्वांच्या उंबऱ्यावर आपलं कपाळ यांनी टेकवलेलं आहे आणि भाडुत्री शाहिरासारखं आपलं वचन खर्ची टाकत जणू काय संधीच मिळाली अशी भावना जत्रेतल्या गुळकऱ्यांची व्यक्त करण्याचं काम खासदार राऊत यांनी चिंदी चोर म्हणून मोठा बोबाटा केला. पिशाळलेल्या पशुसारखं भुंकण्याचं काम केलं. अत्यंत शांतपणानं असलेला भारतीय जनता पक्ष संजय राऊत नक्की कुणाच्या तोंडून बोलतोय हे स्पष्ट व्हायचं. कटाप्पाच्या मार्गदर्शनाने बोललं जातंय हे माहीत व्हायचं. पण बाहुबलीचा नक्की मारेकरी कोण हे मजुरीला जाणाऱ्या सामान्य माणसाला देखील लक्षात यायचं. पण कारस्थानाचा बादशाह समोर येत नव्हता. आगीत तेल ओतण्याचं काम थांबवत नव्हता. सातत्यानं गैरसमज पसरवत मराठी माणसात भांडणं लावित जे आयुष्यभर त्यांनी केलं तेच आत्ताही करण्याचा ते प्रयत्न करीत होते. अखेर मतदारांना लक्षात आलं चिलाराचा पाला कोणता आणि चिंचेचा पाला कोणता हे लक्षात आल्यावर लोकांनी काम करणाऱ्या माणसाला मतदान केलं. कामाच्या माणसाला सत्तेवर बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधूनच अतिशय सच्चेपणाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नव्या दमाच्या नव्या माणसांना राजकारणामध्ये संधी मिळाली. त्यामुळं फोटो काढत फिरणारा उद्ध्वस्त गटाचा नेता उद्धवजी ठाकरे यांना पाचव्या क्रमांकावर जावं लागलं. तर काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला बिनधास्तपणाने आत्ता आमच्याच जागा लागणार या संभ्रमात असलेल्या काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर जावं लागलं. आणि एक नंबरचा पक्ष म्हणून भाजप, दोन नंबरचा पक्ष म्हणून अजित गटाची सरशी, तीन नंबरचा पक्ष म्हणून राज्याचा रांगडा लोकमानसाचा लोकमताचा धनी म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांची वर्णी लागली, तिसऱ्या नंबरवर एकनाथजी शिंदे साहेबांचा पक्ष पुढे आला आणि या पद्धतीनं या पाच पक्षाची योग्यता एकदा लोकमानसामध्ये आली. कोण किती पाण्यात उभय हे देखील कळत राहिलं. मला संधी मिळाल्यानंतर मी काय करणार आहे हे सांगण्यापेक्षा माझा बाप चोरीला गेला, खोक्याचा बाजार झाला, माणुसकीचा बाजार भरवून खुशाल माणुसकी विकली जावी
आणि आबरूचीही चाड नसणाऱ्यांना थोडीशी विकत घेता यावी असाच बाजार उद्धवजींनी मांडला, भर्मिष्ठासारखा मांडला, त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. बोलतात उद्धवजी असं वाटायचं, पण त्यांच्या तोंडून त्यांचा धनीच बोलतोय हे लोकांच्या लक्षात यायचं. संजय राऊत कारण नसताना लुडबुड करतोय आणि अख्ख्या पातेल्याचं पशुसारखा तोंड घालतोय हे लोकांना कळायचं, पण तरी देखील लोक चॅनलवर आलेल्या राऊताचा चेहरा समोर आल्याबरोबर हा बाजिंदा बोलतोय, बाजिंदा कमिटीचा अध्यक्ष बोलतोय हे कळल्यावर लोक चॅनल बंद करायचे. परंतु अखेर महाराष्ट्राच्या मैदानात ग्रामपंचायतीच्या आरशात खरी माणुसकी कोणत्या पक्षाची हे लोकांनी दाखवलं आणि काळजात जपलेलं कमळ अखेर सरशी रूपानं पुढे आलं आणि महाराष्ट्राचं राजकारण आता गतिमान होत आहे अशा पद्धतीनं लोकांच्या सामोरे आलं. मराठा समाजाचा 20 वर्षापासून गाजत असलेला आरक्षणाचा प्रश्न, धनगर समाज, लिंगायत समाज या कष्टाळू माणसांच्या आरक्षणाचा प्रश्न, मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न समोर आल्यानंतर एका नाजूक विषयाला निवडणुकीच्या काळात हात घातलेला आहे, त्यामुळं जरांडे पाटलांच्या सारखं राजकारण बाजूला ठेवून फक्त सामाजिक परिवर्तनाची दिशा सांगण्याचं काम त्यांनी मराठा समाजासाठी केलं. आणि मग आता लोकांना जर रागच व्यक्त करायचा असेल तर सत्ताधाऱ्यावर राग व्यक्त होणार आणि भारतीय जनता पक्षांनी केलेल्या कष्टाचं चीज होण्यापेक्षा शरद पवारांनी वाढवलेले गैरसमजच लोकांच्या अंतकरणात राहणार आणि त्याची भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार अशा प्रकारची भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचली होती. वृत्तपत्रातून पोहोचली होती, प्रसार माध्यमातून पोहोचली होती, कार्यकर्त्यांच्या रूपाने टीका करून पोहोचली होती. कुणी पटलं म्हणा अगर नाही पटलं म्हणा, पण मी नाना पटोले बोलतोय, पटलं तर होय म्हणा म्हणत आग लावण्याचं काम मी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ते करत राहिले. आणि आता नंबर मोजण्याची देखील ऐपत पडीक जमिनीचा मालक असलेल्या शेतकऱ्याकडे असूनही तशीच अवस्था. काँग्रेस पक्षाची झालेली आहे हे मी सांगत नाही, तर आदरणीय पवार साहेबांनी काँग्रेस ही पडीक जमिनीची मालक आहे अशी भूमिका लोकांसमोर आणलेली आहे. काँग्रेस असो, शिवसेना असो, उद्ध्वस्त ठाकरे साहेबांची शिवसेना असो, परंतु नवा पक्ष असताना देखील शिवसेनेनं, अजित पवार गटानं आणि भारतीय जनता पक्षाच्या सावलीत वाढलेल्या या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीनं 1000 ग्रामपंचायती खिशात टाकलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं आज 1400 ग्रामपंचायती च गणित महाराष्ट्राच्या मनपटलावर आश्चर्यचकित करणार आहे, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या कष्टाचं चीज झाल्याबद्दल आज समाधान वाटतंय. चंद्रभागेच्या पाण्यानं अभिषेक करावा, यमुनेच्या पाण्यानं अभिनंदन करावं. सबका विकास सबका साथ सांगणाऱ्या मोदीजींनी महाराष्ट्राच्या पराक्रमावर सावली धरावी अशी भूमिका नेतृत्वानं आज पार पाडलेली आहे. त्यामुळं लाखो माय बहिणीचे आशीर्वाद, महिला आरक्षणाच्या निमित्तानं कर्जाच्या माध्यमातून
लोकापर्यंत पोहोचण्याच्या निमित्तानं दर वर्षाला 12,000 रुपयाची संपत्ती शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याच्या निमित्तानं माय बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी दिवाळीला आनंदाचा सिधा देण्याबद्दलच्या भूमिका मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षानं गरिबांना आधार दिलेला। माझ्या देशाचा तिरंगा, माझ्या देशाचा स्वाभिमान, माझ्या देशाच्या कष्टाचं चित्र, माझ्या घरावर मी तिरंगा फडकवित करतोय या गरिबांच्या मनात उसळणाऱ्या लाटा ग्रामपंचायतीच्या निमित्तानं मतपेटीमध्ये बंदिस्त झाल्या आणि लोकाभिमुख अशी राजकारण करणारी भारतीय जनता पक्षाची माणसं कसं स्वामीनिष्ठेचं राजकारण करतात, आधी कल्याण देशाचे, नंतर कल्याण समाजाचे आणि मग